नमस्कार, नित्य साधना यूट्यूब चॅनलवर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। मित्रो, ज्याप्रमाणे देवदेवतांची कृपादृष्टी प्राप्त व्हावी यासाठी पूजाविधी केले जातात, त्याचप्रमाणे पितरांना मोक्ष मिळावा, त्यांचा आशीर्वाद प्राप्त व्हावा या उद्देशाने दरवर्षी पितृ पंधरवड्यात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान हे विधी केले जातात। हे विधी करण्याची पद्धती अगदी वेगवेगळी आहे। मित्र, 2023 मधील पितृपक्ष पंधरवडा 29 सप्टेंबर रोजी चालू होत आहे आणि त्याची समाप्ती म्हणजे सर्वपित्री अमावस्या 14 ऑक्टोबर 2023 रोजी आहे। या पंधरवड्याच्या पहिल्या दिवसापासून श्राद्ध, तर्पण, पिंडदान या विधींना सुरुवात होते। तिथीनुसार हे विधी केले जातात। या तिन्ही विधीमध्ये मात्र फरक आहे। भाद्रपद पौर्णिमेपासून पितृपंधरवडा सुरू होत असतो आणि भाद्रपद अमावस्येला हा पंधरवडा संपेल। मित्रहो, या दरम्यान श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान हे विधी केले जातात। हे विधी करण्याची पद्धती अगदी भिन्न आहे। पिंडदान किंवा तर्पणासाठी बिहारमधील गया हे सर्वश्रेष्ठ ठिकाण मानले जाते। देशातल्या अन्य पवित्र स्थळी देखील हे विधी केले जातात। पिंडदानासाठी हरिद्वार, गंगासागर, जगन्नाथपुरी, कुरुक्षेत्र, चित्रकूट, पुष्कर, बद्रीनाथ आदी ठिकाणे देखील यासाठी प्रसिद्ध आहेत आणि या ठिकाणी पिंडदानासाठी भारतातून अनेक लोक तेथे जातात। या ठिकाणी पिंडदानाचे विधी करणारे ब्राह्मण नियमानुसार पिंड तयार करून विधिवत पिंडदान करतात। हा विधी केल्याने पितरांना मोक्ष मिळणं सोपं होतं अशी श्रद्धा आहे। मित्र, पितृपंधरवड्यात पित्रासाठी केले जाणारे सर्व विधी उजव्या खांद्यावर जानव परिधान करून तसंच दक्षिणेकडे तोंड करून केले जातात। तर्पण विधीत काळे तीळ मिश्रित पाणी पितरांचं स्मरण करून त्यांना अर्पण केलं जातो। श्राद्ध विधीत पितरांना अन्नदान करताना पंचबली काढले जातात। पंचबली म्हणजे गाय, कुत्रा, कावळा, देवता आणि चिमणीसाठी त्यातून अन्न वेगळे काढले जाते। अशा पद्धतीने भोजन आणि जल अर्पण केल्याने पितरांना शांती लाभते। श्राद्ध विधीसाठी दूध, तांदूळ, साखर आणि तुपापासून पदार्थ बनवले जातात। कुशाच्या आसनावर बसून पंचबलीसाठी भोजन ठेवावं, त्यानंतर पितरांचं स्मरण करून प्रार्थना करावी। मित्र, हे करणे शक्य नसेल तर पाण्याच्या भांड्यात काळे तीळ टाकून दक्षिण दिशेला तोंड करून तर्पण करावे आणि ब्राह्मणाला फळ, मिठाई आणि दक्षिणा द्यावी। पितरांच्या मुक्तीसाठी श्रद्धापूर्वक केलेल्या विधीला श्राद्ध असे म्हणतात। तर्पण विधीत पितृ, देवता आणि ऋषींना तीळ मिश्रित पाणी अर्पण करून तृप्त केले जाते। पिंडदान हा मोक्ष प्राप्तीसाठी सहज सोपा मार्ग मानला जातो। तर्पण आणि पिंडदान हे विधी ठराविक पवित्र स्थळी करता येतात तर श्राद्ध घरी केले जाते। पूर्वजांना सन्मान देण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी हे तिन्ही विधी पितृपक्ष पंधरवड्यात केले जातात। तर मित्रो, ही होती पितृपक्ष पंधरवड्यात पिंडदान, तर्पण, श्राद्ध म्हणजे काय याविषयीची विशेष माहिती। अशाच ज्ञानवर्धक, उद्बोधक आणि आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना चॅनलला सबस्क्राईब करा। आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा। या व्हिडिओत इतकेच। लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ। तोपर्यंत जय राधे कृष्ण।